कर्जार येथील एका 20 वर्षीय विवाहितेचा कुंभारीत संशयास्पद मृत्यू झालाय. तिच्या मृत्यू प्रकरणी तक्रार देण्यासाठी नातेवाईकांनी संबंधित पोलीस ठाण्याचा चकरा मारल्या. या घटनेला महिनाभराचा कालावधी लोटला तरी याची दखल घेतली जात नसल्याने कंटाळून नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार जयश्री पंडित खंदारे राहणार कर्जार तालुका अक्कलकोट यांचा 3 वर्षापूर्वी कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील रोहित मोरे यांच्याशी विवाह झाला होता. 25 मे रोजी दुपारी 12 वाजता अचानकपणे जाबाई रोहित यांनी सासरे पंडित खंदारे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. मुलीला घेऊन माहेरी सोडत असल्याचा निरोप दिला. सायंकाळी झाली तरीही मुलीला घरी आणले नाही म्हणून पंडित यांनी कुंभारीत जाऊन चौकशी केली. तेथील लोकांमधून वेगवेगळी उत्तरे आली. यावरून संशय आल्याने त्यांनी वळसंग पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी जयश्रीच्या सासरच्या लोकांशी संपर्क साधला असता तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगितलं. यानंतर आई वडिलांनी जाऊन पाहिले असता जयश्रीच्या शरीरावर रक्ताचे डाग खुणा दिसून आल्या. 5 दिवस उपचार सुरू होते. अखेर 31 मे रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मुलीचा खून झाल्याचा तिच्या आई वडिलांचा संशय असून त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात सतत हेलपाटे मारले. अनेक कारणे सांगून त्यांना परत पाठवून दिल्याचा आरोप मेहताचे वडील पंडित खंदारे यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेटही घेतली. या प्रकरणावर वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की मृत महिला मोटरसायकलवरून पडून जखमी झाली होती. याबाबतची माहिती स्थानिक व सासरच्या लोकांनी दिली आहे. तिच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू होते. अखेर 5 दिवसांनी तिचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत असून त्यावरून पुढील कारवाई होईल असे वक्तव्य सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी केलं आहे.